18 ते 19 कंट्रीमध्ये प्रोडक्ट वापरले जातात, सगळ्या लोकांना याचा रिझल्ट मिळालेला आहे, तर हा एक पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्या वास्तूप्रमाणे मिळतो. याच्याबरोबरच अजून एक पॉईंट मी सांगू इच्छितो, दोष जे निवारण करायचं आहे, टॉयलेट बाथरूम जर तुमच्या घरामध्ये कुठेही जरी असेल, तुमच्या घरामध्ये पैशाचे कमतरता किंवा पैसा न टिकण्यास होतं, मग अशा वेळेला टॉयलेट बाथरूमचा दोष निवारण करण्यासाठी माझं मिरर आहे आणि त्याच्यामागं यंत्र पण आहे, हे तुम्ही टॉयलेट बाथरूमच्या बाहेरच्या बाजूला लावा, किंवा एखादा कोपरा कापला गेला असेल घराचा तरीसुद्धा तो मिरर जो आहे तो त्या ठिकाणी तुम्ही लावला तर त्या ठिकाणी दोष निघून जातो. त्याचबरोबर किचन चुकीच्या ठिकाणी जर तुमचं असेल तर त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवता पण आहे, किचनचा दोष जाण्यासाठी दररोज उपाय केल्याने थोडासा प्रसाद जो आहे अन्नपूर्णा देवीला ठेवा, तर किचनच्या पोझिशनचा दोष नाहीसा व्हावा म्हणून त्याच्या मागं यंत्र आहे, ते पण आहे, तो पण तुमचा दोष नाहीसा होतो. टॉयलेट बाथरूमचा दोष, किचनचा दोष आणि मेन एंट्रन्सचा चांगला असला पाहिजे यासाठी गणपती माता पट्टी. म्हणजे बऱ्यापैकी आपण आता फ्लॅटमधले संस्कृती किंवा बंगल्यामधले जे वास्तू दोष आहेत ते बऱ्यापैकी नाहीसे केलेले आहेत. प्रोसेस तुम्ही अप्लाय करा, तुमच्या घरामध्ये पैसा यायला